फलटण मध्ये मत मागायला मला का बोलवलं? रणजितदारा, फलटणकरांनी निर्णय केलेलाच आहे. यावेळी माळा मतदारसंघ तो तुमच्या पाठीशी आहेच, पण हिमालयासारखा फलटण मतदारसंघ तुमच्या पाठीशी यावेळी उभा आहे. थोडं स्पष्टच बोलतो, मला अधिक आनंद झाला असता जर रामराजे नाईक निंबाळकरांनीही उचित निर्णय घेतला असता. काही विषय अस्मितेचे असतात, काही विषय विकासाचे असतात, काही विषय जनतेचे असतात. अस्मितेच्या विरोधात, विकासाच्या विरोधात, जनतेच्या विरोधात निर्णय घेतला तर जनता आपल्याला कधीच लक्षात ठेवत नाही. आणि आज आता ही निवडणूक नेत्यांच्या हातात राहिलेली नाही, ही जनतेने हातात घेतलेली आहे. त्यामुळे आता कुठल्याही नेत्याने कितीही प्रयत्न केला तरी फलटण मध्ये कमळ उगवणार आणि रेकॉर्ड मताने कमळ उगवणार आणि पुन्हा एकदा रणजित दादाच्या मागे सर्व लोक उभे राहणार.